जुलै महिन्यापर्यंत राज्यातल्या 12.5 कोटी लोकांच्या हाती आता हेल्थ कार्ड येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेनंतर आता 0 ते 18 वयोगटातील तरुण तरुणींचं हेल्थ चेकअप होणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. यावेळी औषधांच्या किमती कंट्रोल करण्यासाठी नवीन महामंडळ स्थापन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. पुढच्या आठवड्यामध्येच आमचं महामंडळ बनतंय. औषधाचा तुटवडा असणं, 2-3 महिने औषधं न मिळणं, ह्याच्यावरती परमनंट सोल्युशन तुम्हाला निघालेलं दिसेल. तामिळनाडू पॅटर्न ह्या ठिकाणी तुम्हाला राबलेला दिसेल. आज ह्या ठिकाणी युगोडाऊन्स असतील, ई पासबुक असतील आणि त्या पद्धतीनं बिलिंग असेल. माझे जे जिल्हा रुग्णालय असतील, माझे PSC असतील, त्या ठिकाणी औषधाचा कुठलाही तुटवडा पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि जी व्हेकन्सी आहे आज दिसते, ती व्हेकन्सीसुद्धा पुढच्या 1-2 महिन्यामध्ये परिपूर्ण झालेली दिसेल. 100% स्टाफ, 100% इक्विप्ड आणि 100% चांगल्या पद्धतीचं आज हे अभियान किंवा सुविधा महाराष्ट्राच्या जनतेला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझ्या माता भगिनींचं 4.5 कोटी माता भगिनीचं हेल्थ कार्ड तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमचं क्लासिफिकेशन झालं, हायपर BP किती माता भगिनींना आहे, कॅन्सर किती माता भगिनींना आहे, डायबिटिक किती माता भगिनी आहेत, मग डोळ्याच्या शस्त्रक्रिया असतील, आणखी काही म्हणजे सांधादुखी हे दुखी अशा पद्धतीचं एक आयडेंटिफिकेशन, एक हेल्थ कार्ड त्यांचं बनलं. 0 to 6, 6 to 10 आणि 10 to 18 असे हे गट तयार केले. आम्ही हे 3 गट तयार केले, ह्याच्यामध्ये 12,000 पथकं तयार केली आणि ह्या ठिकाणी हे अभियान आजपासून खऱ्या अर्थानं कार्यान्वित झालं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.